आदिवासी वसतिगृहात विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाल्यानं राज्यभर खळबळ उडाली. मात्र या प्रकरणाचा काही मंडळी राजकीय स्वार्थासाठी उपयोग करून घेत असल्याचा आरोप संस्थेचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे यांनी केलाय. त्यामुळे हे प्रकरण आता चांगलंच तापलंय. या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रकार होतोय. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पीडितांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत केली जाते असं सांगितलं. त्यामुळेच काही पालक यासाठी तक्रार करत आहेत असे बेजबाबदार वक्तव्य देखील धोटे यांनी यावेळी केले होते. विजय वडेट्टीवार यांनी देखील याचं समर्थन केलं होतं. हे प्रकरण झाल्याबरोबर पालकमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं की निर्भयामध्ये किंवा पास्कोमध्ये ज्या मुली बाधित होतात अशा मुलीला 3 लाख रुपये 5 लाख रुपये शासनाकडून मदत मिळते. त्यामुळे अनेक मुली किंवा अनेक पालक पुढे येऊन आले आणि आमच्या मुलीला बांधायला येऊन सांगून आले. तर हा सुद्धा एक परिस्थितीचा दंड झालेला आहे. तर आजच्या परिस्थितीमध्ये जी काही परिस्थिती आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आपण सुद्धा योग्य त्या पद्धतीनं हे सगळं जनतेसमोर आणावं. खरं आहे की तक्रारींची संख्या का वाढली तर पास्को अंतर्गत जे काही मदत उपलब्ध होणार आहे त्यामुळे पालकमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर त्याची संख्या वाढली. तपासणी अंती मेडिकल रिपोर्ट नंतर नेमक्या किती मुलींच्या संदर्भात ही दुर्दैवी घटना घडली हे सगळं आपल्या समोर येणार आहे. तक्रारी किती असू द्या पण तपासणीनंतर मेडिकल रिपोर्ट नंतरच आपण वास्तविकतेला आपण सामोरं जाणार आहोत. मात्र आता या सर्व प्रकरणावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे व आमदार विजय वडेट्टीवार यांनी आदिवासी समाजाची जाहीर माफी मागितली आहे. तसंच शाळेचे संस्थाध्यक्ष सुभाष धोटे यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी विनंती वडेट्टीवार यांनी सुभाष धोटेंना केली आहे. मुलींच्या संख्येमध्ये पालकाकडून तक्रार नोंदवण्यात वाढ झाली असा प्रकार जो होता त्याला मी म्हणताना माझी भूमिका सुभाष धोटेंच्या वक्तव्यांचा चुकीचा अर्थ काढू नका म्हणून मी बाजू मांडली. पण ते वाक्य माझ्याच तोंडी घालून काही वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झाल्या बातम्या आणि त्यानंतर आदिवासी बांधवांच्या भावना दुखावल्या आणि त्यांनी मला फोन करून म्हटलं की तुमच्यासारख्या नेत्यांनी हे वक्तव्य केलं काय. मी त्याचा त्यांच्याकडे खुलासाही केला आणि त्यांच्याकडेही माफी मागितली. मी आज माझ्या तोंडून अनावधान आहे मी तर केलेलं नाही पण वृत्तपत्रात बातम्या छापून आल्या काही टीव्हीच्या चॅनल्सवर या बातम्या आल्या आणि माझ्या तोंडून जर अनावधान काही निघालं असेल आणि माझ्या बांधवांच्या आदिवासी बांधवांच्या भावना दुखावल्या असतील तर मी आदिवासी बांधवांची माफी मागतो आहे आणि या भविष्यात अशा प्रकारच्या कोणाच्याही भावना दुखवण्याचं माझ्याकडून प्रयत्न होणार नाही ही याप्रती मी दिलगिरी व्यक्त करतो आहे. मुला मुलीच्या वस्तुगृहात झालेली घटना अत्यंत घृणास्पद असून घटनेचा मी जाहीरपणे निषेध करतो. काल चंद्रपूर येथे जी आम्ही पत्रकार परिषद घेतली होती मी वडेट्टीवार आणि बाळू धानोरकर त्या पत्रकार परिषदेमध्ये अनावधानाने माझ्या तोंडून आदिवासी समाजाबद्दल काही आक्षेपार्ह विधान निघाले होते ते अत्यंत चुकीचे असून त्या विधानाबद्दल मी आदिवासी समाजाची मी जाहीरपणे माफी मागतो.